आज गिरगाव चौपाटी वरती आलो आहे खास तुम्हाला भेटायला। आज 1 ऑगस्ट ना तुमचं पुण्यस्मरण करायला आलो आहे। ती शेंगांच्या टरफलांची गोष्ट पुन्हा आठवली। सध्या लोक काही खातात आणि शेंगा खाल्ल्यावर ही टरफल इथे तिथे नाही टाकत तर तीही खाऊन टाकतात। शेंगा खाल्ल्याचा कुठलाच पुरावा ठेवत नाहीत मागे। स्वातंत्र्यासाठी तुम्ही तुरुंगवास भोगलात टिळक। स्वतंत्र भारतात आता तुरुंगवास उपभोगता येतो। मंडालेहून निघालेला स्वातंत्र्याचा रोड आता आर्थर रोडपाशी येऊन थांबलाय। तिथे देशद्रोहांना मिळणाऱ्या सुखसोयींचा हेवा सुद्धा वाटू लागलेला आहे। टिळक तुम्ही गीता रहस्य लिहिलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लाने भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सुजामय। गीतेतली बरीच रहस्य आता नव्यानं उलगडू लागलेली आहेत। त्या युती करून सत्ता उपभोगतात। आपल्या सोट्यांशी कसा लढू हा प्रश्न पडत नाही कुठल्याच अर्जुनाला। बाप भाऊ मामा काका गुरु अगदी कोणाच्याही पाठीमध्ये सहज खंजे खुपसतो आजचा अर्जुन। वस्त्रहरण तर नित्याचंच झालं। कृष्णानं पाठवलेली वस्त्र कधीच पोहोचत नाहीत कुठल्याच द्रौपदीपर्यंत। टिळक आता केसरी शब्दाचा अर्थ सुद्धा कळत नाही हो कोणाला। चिंतन मनन आणि हवापालट करायला तुम्ही सिंहगडावरती जाऊन राहायचात ना टिळक, तिथली हवा सुद्धा आता खूप पालटलेली आहे। गडाच्या पायथ्याशी आता रेव पार्ट्या चालतात। सिंह तर केव्हाच गेला, गड राखणं सुद्धा आता कठीण होत चाललेलं आहे। बरं का टिळक, तुम्ही सार्वजनिक केलेला गणपती उत्सव खूप लोकप्रिय होतोय बरं का दिवसेंदिवस। हो, प्रत्येक गल्लीचे बोळाचे स्वतंत्र गणपती झालेले आहेत। आता गणपती विसर्जनाला समुद्र सुद्धा अपुरा पडणार बहुते। सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असा कडक प्रश्न विचारला होतात ना तुम्ही टिळक। आता सरकारचं डोकंच काय, सरकारच ठिकाणावर नसतं। सरकार अस्थिर ठेवण्याचे फायदे कळून चुकले तिथल्या सगळ्यांनाच। भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची तशी त्यांना फारशी माहितीही नाही। मग कुठले टिळक, मी कुठला 1 ऑगस्ट आणि कुठलं काय। आणि हो, आपले महाराष्ट्र बांधव सुद्धा मागे नाही परत तुम्हाला विसरण्यात। असो काही का असेना, 1 ऑगस्टला तुमची आठवण येतेच येते। 1 ऑगस्टला तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटची स्पीड बहुतेक।